हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान परिसरात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला. यात कपाशी फळबागेचं इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. कपाशीचं झाड मोडून पडलेलं आहे तर सोयाबीनचं आणि संत्र्यांच्या बागांचंही मोठं नुकसान झालंय. लोणावळ्यामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली. गेल्या 24 तासात 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत झालेला पाऊस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. यावर्षी 988 मिलीमीटर पाऊस कमी झालाय. पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय. परतीच्या पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्याच्या खडकवासला धरणात 97% म्हणजे 28 TMC पाणीसाठा जमा झाला. गेल्या 4 ते 5 दिवसात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात 3% वाढ झाली आहे. टेमघर वगळता सर्व धरणं भरली आहेत. उजनीची पाणी पातळी आता वाढू लागली आहे. पावसामुळे उजनी धरणानं आता 36% टप्पा पार केलाय. 4 ते 5 दिवसात धरण 50% पोहोचेल असं विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेलं घोड धरण 100% भरलंय. धरणातून 1000 क्युसेकनं घोड नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय भाजपकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्यात काल जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर बैठक झाली. तसंच आज फडणवीस दिल्लीला रवाना होत आहेत. भाजपनं आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन 45+ लक्ष ठेवले. राज्यातले 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष आहे. त्यासाठी विरोधी पक्षांचे खासदार असलेल्या मतदारसंघ भाजपच्या रडारवर आहे. चिरूरमध्येही अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं राज्यातल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. पक्षानं तशी तयारी सुरू केली असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. शिवशक्ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि भीमशक्ती म्हणजे वंचित आघाडी यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली होती. लोकसभा आणि 5 राज्यांतल्या निवडणुकांआधी केंद्र सरकार महिलांसाठी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार महिलांसाठी सर्व प्रकारचं कर्ज स्वस्तात उपलब्ध करून देणार आहे. या कर्जावरचा व्याजदर हा पुरुषांपेक्षा कमी राहणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा विखे विरुद्ध गडाख अशी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे पाहिलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शन घेतलं. 4 वर्षांनी शरद पवार माऊलींच्या मंदिरात आले. मंदिर प्रशासनानं तुळशीहार घालत आणि माऊलींची प्रतिमा देत पवारांचा सत्कार केला. सुप्रिया सुळे आजपासून 3 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट विदर्भात चांगलाच सक्रिय झालाय. शरद पवार गटाकडून विदर्भात मोठ्या प्रमाणात पक्षबांधणी केली जाते. आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये आज फेरफटका मारला. या ठिकाणी वाघांचं चिठ्ठ्या काढून बारसं करण्यात आलं होतं. तेव्हा आदित्य नावाची चिठ्ठी मुनगंटीवार आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी बदलली होती. त्यास बछड्याला भेट देण्यासाठी आदित्य आले होते. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत आढावा घेतला. यावेळी कुर्ल्यात पाहणी करत असताना सार्वजनिक शौचालय अस्वच्छ दिसल्यानं मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. बुलढाण्यात बारी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषणाचा प्रोटोकॉल चुकवल्यानं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले. रावसाहेब दानवेंनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं भाषण आधी घेण्याचं सुचवलं होतं. त्यावरून वडेट्टीवारांना चांगलाच राग आला. जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. तेव्हा यापुढे आता सर्व महत्वाच्या कागदपत्रांसाठी फक्त जन्म दाखल्याचा वापर होणार आहे. आजपासून कोणतंही सरकारी काम असो त्यासाठी जन्म दाखलाच लागणार आहे. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 2009 रुपयांनी महागला आहे. 19 किलोच्या सिलेंडरच्या नव्या वाढीव किमती मध्यरात्रीपासून लागू झाल्यात. मात्र घरगुती वापराच्या सिलेंडर दरात वाढ झालेली नाही. मुंबईमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे नवे दर 1684 रुपये झालेत. रायगडच्या मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. तसंच 15 वर्षांखालील मुलांना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी कोराबंदर दिघी बंदरावरून पर्यटकांची नेआण केली जाते. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचा हंगाम सुरू झालाय. नारळ फोडून विधिवत पूजन करून आजपासून ताडोबाचा कोर झोन पर्यटकांसाठी खुला झालाय. पर्यटकांचा पहिला जत्था ताडोबामध्ये रवाना झाला.
नवी मुंबईच्या बेलापूर पनवेल दरम्यान 29 विशेष सिटी बस धावणार आहेत. 332 फेऱ्यांद्वारे ही बस सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेगा ब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून बंद असलेली जेट एअरवेज लवकरच आकाशात भरारी घेणार आहे. जालान कॅलरॉक कन्सोर्टियमनं एअरलाईन्समध्ये 100 कोटींची गुंतवणूक केली आहे. 2024 पर्यंत जेट एअरलाईन्सची सेवा पुन्हा सुरू होणार आहे. सलग दुसऱ्यांदा पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर यान पाठवण्यात इस्रो यशस्वी ठरली आहे. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोनं पाठवलेल्या आदित्य L1 या यानानं 9.2 लाख किलोमीटरचं अंतर पार केलं. पृथ्वीचा प्रभाव असलेलं क्षेत्र यशस्वीपणे पार करत त्यानं हे अंतर कापलंय. चिता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता चित्ते नामिबिया ऐवजी दक्षिण आफ्रिकेतूनच आणले जाणार आहेत. 12 ते 14 चित्ते आणण्याची केंद्राची योजना आहे. केंद्रीय पर्यावरण वन विभागानं तसे संकेत दिले. श्यामची आई या मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालंय. पोस्टरवर खोडकर श्याम आणि त्याला मायनं शिस्त लावणारी त्याची आई दिसतीये. हा सिनेमा साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीवर आधारित आहे. सिनेमाचं दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केलंय. शाहरुख खानचा जवान सिनेमानं इतिहास रचलाय. जवान हा वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरलाय. रिलीजच्या 24 दिवसांतच जगभरात या सिनेमानं सुमारे 1000 कोटींची कमाई केली आहे. तुर्कीची राजधानी अंकारा शहर भीषण स्फोटानं हादरलं. शहरातील संसद परिसरातच मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर अंदाधुंद गोळीबारही झाला. स्फोट झाला तेव्हा संसदेत बैठक सुरू होती. अयोध्येमध्ये 300+ साधू दाखल झालेत. 22 जानेवारी 2024 मध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराची पाहणी करण्यासाठी हे साधू अयोध्येत दाखल झालेत. प्राणप्रतिष्ठेच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी साधूंना आमंत्रित करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथं 2 गटांमध्ये राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. निवडणुकीच्या वादावरून हा राडा झाल्याचं समजते. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारताच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलं. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला. मछाल भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. कारवाई करत जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ग्लासगो इथल्या गुरुद्वारानं भारतीय उच्चायुक्तांची माफी मागितली आहे. खलिस्तानी समर्थकांनी उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखलं होतं. भारतानं या घटनेचा निषेध केला होता. स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत पंतप्रधानांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन केलंय. गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री शिंदे स्वच्छता करताना दिसले, तर बारामतीमध्ये अजित पवारांनी स्वच्छता केली. फडणवीस आणि मंत्री लोढा यांनी शिवडी किल्ल्याची स्वच्छता केली. महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंढरपुरात स्वच्छता पंढरवाड राबवण्यात आलाय. स्वच्छता पंधरवडा राबवण्यात आलाय. मंदिर समितीच्या 60 कर्मचाऱ्यांनी चंद्रभागा नदी घाट प्रदक्षिणा मार्ग दर्शन रांग तसंच मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी गावात स्वच्छता केली आणि 1 तास 1 साथ या मोहिमेत सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून स्वच्छता पंधरवडा राबवला जातोय. केंद्रीय मंत्री भारती पवारांनी रामशेज किल्ला परिसरात साफसफाई केली. स्वच्छता अभियान मोहिमेअंतर्गत त्यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता केली. या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जनजागृतीपर संदेशही दिले. जळगावच्या जामनेरमध्येही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जामनेर उपजिल्हा रुग्णालय परिसरात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांसमवेत रुग्णालय परिसर स्वच्छ केला. पुण्यामध्ये ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करून 1 किलो 75 ग्रॅमचं मेफिड्रोन ड्रग्ज हस्तगत केलंय. हे हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुणी यात सहभागी असल्याची माहिती मिळतीय. रायगडच्या अलिबागमध्ये स्वच्छता मोहिमेदरम्यानच चरसची पाकिटं सापडली आहेत. वर्सोली समुद्र किनाऱ्यावर साफसफाई सुरू असताना चरसची 10 पाकिटं सापडली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांनी घटनास्थळी भेट दिली. भंडाऱ्यातील अरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये ANM चं शिक्षण घेत असलेल्या 18 विद्यार्थिनींची फसवणूक झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होता संस्थाचालक प्राचार्य आणि कर्मचारी फरार झाले. त्यांच्या अटकेसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय. नाशिकच्या देवळा तालुक्यात बनावट दारूखाना उद्ध्वस्त करण्यात आला. डोंगरगावमधील चक्क तळघरात हा कारखाना सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही धडक कारवाई केली आहे.
ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्ह्यात आमदार भोंडेकरांनी एकता बाईक रॅलीचं आयोजन केलं। शेकडो बाईक स्वार यात सहभागी झाले। भोंडेकरांनी ही रॅली आयोजित करून सरकारला घरचा आहेर दिला अशी चर्चा भंडाऱ्यामध्ये रंगली आहे। आदिवासींच्या आरक्षणात आता धनगरांना आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समाजाने नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्यावर रास्ता रोको केला। यावेळी अनेक आदिवासी समाज बांधव रस्त्यावर ठाण मांडून बसले होते, याचा वाहतुकीवर परिणाम झाला। मराठा समाजाला सरसकट 50% ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेल्या 8 दिवसांपासून उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावात साखळी उपोषण सुरू आहे। रविवारी बेमुदत उपोषण स्थळी भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं, यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश होता। सह्याद्रीची उंची म्हणजे